अपूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते, जिल्ह्याचे आमदार, विकासाचा महामेरू, यशस्वी संस्था चालक, कार्यकर्त्यांच्या जीवाला जीव देणारा नेता, माननीय श्री प्रशांतरावजी परिचारक मालक यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका प्रमुख व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक भास्करदादा कसगावडे। मागील 5 ते 6 दिवसांपासून निर्माण झालेली भीमा नदीची पूर परिस्थिती जैसे थे राहणार असून, आज सकाळी 6 वाजता हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 50,000 क्विसेसचा विसर्ग सोडला जातोय, तर वीर धरणातून निरा नदीमध्ये 14,000 क्विसेसनं पाणी सोडण्यात येत असून, उजनी धरणातून सोडण्यात येत असलेलं 50,000 क्विसेस आणि वीर धरणातून निरा नदीमध्ये सोडण्यात येणारं 14,000 क्विसेस असं मिळून एकूण 64,000 क्विसेसनं पाणी हे भीमा पात्रामध्ये सोडण्यात आलंय। त्यामुळे पूर परिस्थिती वाढणार नसली तरी ती जैसे ते मात्र राहणार आहे। उजनी धरणामध्ये देखील दौंडमार्गे येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाली असून आता दौंडमार्गे उजनी धरणामध्ये 44,600 क्विसेसनं पाणी जमा होताना दिसतंय। मागील 24 तासात उजनी जलाशयावर 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसाळ्याच्या हंगामामध्ये एकूण 421 मिलीमीटर पावसाची नोंद ही उजनी जलाशयावर झाली आहे। उजनी जलाशयातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ झाली नसली तरी जवळपास 50,000 क्विसेचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीमध्ये आणि 14,000 क्विसेचा विसर्ग हा वीर धरणातून निरा नदीमध्ये होत असल्यानं भीमा नदीची पूर परिस्थिती जैसे थे राहणार आहे।